आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विनोबा भावेंचा भारताविषयक ए बी सी त्रिकोण सर्वप्रथम विनोबा भावे कोणी नाही तर त्यांची ओळख म्हणजे सर्व महत्त्वपूर्ण अशी म्हणजे गांधीजीचे मानसपुत्र आणि दुसरी म्हणजे भारतातील पहिले व्यक्तिगत सत्याग्रही तर विनोबा भावेचा भारताविषयक जो ए बी सी त्रिकोण आहे तो ए बी सी त्रिकोण म्हणजे नेमकं काय तर ए म्हणजे अफगाणिस्तान बी म्हणजे ब्रह्मदेश ज्याला आज आपण म्यानमार म्हणतो सी म्हणजे सीलोन ज्याला आपण आज श्रीलंका म्हणतो तर हा ए बी सी जो त्रिकोण आहे याच्या आज जो भारत देशाचा एक नैसर्गिक संग्राज्य व्हावे असा त्यांचा विचार होता जो त्यांनी मांडला या त्रिकोणामध्ये वर्तमानमधील अफगाणिस्तान त्याच्यानंतर पाकिस्तान तवाचा म्हणजे आजचा पश्चिमी पाकिस्तान आणि बांगलादेश तसेच नेपाळ भूतान म्यानमार श्रीलंका आणि भारत यांचा एक नैसर्गिक असा संघ बनावे आणि परिणामी या क्षेत्रात शांती निर्माण व्हावे असा त्यांचा विचार होता आणि यालाच म्हणत असतो आपण ए बी सी त्रिकोण